सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून अनेक लोकांचा यात मृत्यू झालाय. रशियाचं म्हणणं आहे की युक्रेन हा आमचाच भाग आहे, आमची संस्कृती देखील एकच आहे. युक्रेन हा आधी सोव्हिएत युनियनचाच भाग होता, मात्र नंतर 1990 युक्रेन सोव्हिएत युनियनपासून वेगळा झाला आणि एक वेगळा देश झाला. भारताप्रमाणेच युक्रेनमध्ये देखील लोक मोठ्या प्रमाणात शेती करतात, शेतीतून त्यांना भरपूर उत्पन्न देखील मिळते. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत युक्रेन विषयी काही मनोरंजक गोष्टी. युक्रेन मधील लोक आनंदी जीवन जगतात. किव ही येथील राजधानी आहे. युक्रेन रशियानंतर युरोपमधील सर्वात मोठा लष्करी शक्ती असलेला देश आहे. येथे जवळजवळ सगळ्या लोकांना सैन्यात भरती अनिवार्य आहे. युक्रेनच्या पूर्वेला रशिया, उत्तरेला बेलारूस, पोलंड, स्लोवाकिया, पश्चिमेस हंगेरी, नैऋत्येस रोमानिया आणि मालदोवा, तसेच दक्षिणेस काळा समुद्र आणि ओझोव समुद्र आहे. सोव्हिएत युनियनमधून वेगळे झाल्यानंतर त्याचा विकास अधिक चांगला झालाय. येथील शहरे सुंदर आणि स्वच्छ असतात. शेतीच्या बाबतीत ते जगातील तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु येथील सुशिक्षित लोक शेती करतात, ते आधुनिक शेती करतात. तसेच युक्रेन विमान बनवण्यासाठीही प्रसिद्ध आहे. त्याने जगातील सर्वात मोठे विमानही बनवले आहे. येथील बहुसंख्य लोकसंख्या ख्रिश्चन आहे, जे युक्रेनियन भाषा बोलतात. त्यानंतर येथील दुसऱ्या क्रमांकावर मुस्लिम लोक येतात. युक्रेनमध्ये अशी 7 ठिकाणे आहेत जी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे, ज्यामध्ये किवचे सेंट सोफिया कॅथेड्रल आणि लिव्हचे ऐतिहासिक केंद्र देखील मोडते. चेरनीस वी विद्यापीठात एक खास प्रकारचे लाकडी चर्च आहे. तर येथील समुद्राला लागून असलेले जंगलही खास आहे, म्हणूनच हा देश निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो. युक्रेनची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील फार सुनियोजित आहे. इथली प्रत्येक गाव लहान गाव ही रेल्वे नेटवर्कने जोडलेले आहेत, ज्यामुळे दळणवळण देखील सोपे झाले आहे. अनेक शहरांमध्ये स्वस्त बस आणि ट्राम सुविधाही आहेत. येथे अनेक विमानतळ आहेत आणि त्याची तिकीटे देखील फार स्वस्त आहेत. राजधानी किव मध्ये मेट्रो ट्रेन लाईनचे जाळे आहे. किवची स्वितोशिंको ब्रोवर्सका ट्रेन लाईन ही जगातील सर्वात खोल भुयारी मार्ग आहे, जी जमिनीच्या खाली 105.5 मीटर आहे. त्यातील बहुतांश मेट्रो स्थानके ही जमिनीच्या खाली आहेत. येथे वर आणि खाली जाणारे एस्केलेटर खूप लांब आणि भीतीदायक देखील आहेत. युक्रेनच्या पारंपरिक अन्नाविषयी बोलायचे झाले तर ते अतिशय चवदार आणि स्वादिष्ट आहे. त्यात चिकन, डुकरांचे मांस, गोमांस, अंडी, मासे आणि मशरूम या पदार्थांचा समावेश आहे. युक्रेनचे लोक भरपूर बटाटे, धान्य आणि ताज्या भाज्या व फळे खातात. खाण्या व्यतिरिक्त त्यांना वाईन आणि बिअरची खूप आवड आहे. युक्रेन ब्रेडच्या व्हरायटीसाठी देखील प्रसिद्ध आहे, ज्याची तो युरोपातील इतर देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. येथील लोकांना ब्रेड खायला आवडते, तसेच हे लोक चीजचा देखील मोठ्या प्रमाणात जेवणात वापर करतात. येथे दर 100 मीटरवर तुम्हाला एक कॅफे नक्कीच मिळेल. युक्रेनचे हवामान संमिश्र आहे, परंतु युक्रेन हा देश इतका मोठा आहे की उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागात वेगवेगळ्या प्रकारचे हवामान येथे आहे. येथे उत्तरेकडील सरासरी तापमान 5.5 अंश ते 7 अंश, तर दक्षिणेस 11 ते 13 अंशापर्यंत असते. येथील उन्हाळा तसा फार गरम नसतो. उन्हाळ्यातील येथील तापमान 17 ते 25 अंशाच्या दरम्यान असते, पण इथला हिवाळा कडक आणि बर्फाळ असतो. येथील मुलींची गणना जगातील सुंदर मुलींमध्ये होते. ते मैत्रीपूर्ण आहेत आणि प्रेम करण्यास देखील पात्र आहेत. येथे डेटिंग करणं अधिक सामान्य आहे. साधारणपणे इथल्या मुलींना आपलं आयुष्य त्यांच्या मर्जीनुसार घालवण्याचं स्वातंत्र्य आहे. 20व्या शतकातील सर्वात भीषण आण्विक आपत्ती युक्रेनमधील चेर्नोबिल येथे घडली, जेव्हा येथील अणुऊर्जा केंद्रातून रेडिएशन येऊ लागले. त्याचा मोठा फटका लोकांना बसला. या रेडिएशनचा प्रभाव अजूनही येथे आहे. आता हे शहर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असले तरी येथे लोकवस्ती नाही. तर या होत्या युक्रेनविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी.